नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण शिकत आहोत क्वेश्चन टॅग। क्वेश्चन टॅग मध्ये आपण पाहतोय रूल्स ऑफ सब्जेक्ट आणि यामध्ये आजचा नवीन रूल आपण पाहणार आहोत। तर मी तुम्हाला सांगितलं, इकडे स्टेटमेंट असेल म्हणजे एक सेंटेन्स दिलेला असेल आणि त्या सेंटेन्सचा कोणता सब्जेक्ट इकडे क्वेश्चन टॅग मध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट होतो या गोष्टी आपण शिकत आहोत। तर चला आज नवीन रूल शिकूया। जर आता इथं स्टेटमेंट आहे म्हणजे काय आहे, सब्जेक्ट असेल, त्यानंतर हेल्पिंग वर्ब असेल, मेन वर्ब असेल आणि अदर वर्ड्स असतील, त्यानंतर कॉमा देऊन इकडे क्वेश्चन टॅग तुम्हाला लिहायचा आहे। आता या ठिकाणी कधी कधी हेल्पिंग वर्ब असेलही आणि कधी कधी नसेलही, म्हणजेच ते टेन्सवर डिपेंड राहील, कोणत्या प्रकारचा टेन्स विचारला आहे। तर इकडे स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो, स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो, हे रूल्स आपण पाहितलेले आहेत। आता या सब्जेक्टच्या ठिकाणी जर ऑल ऑफ अस असेल, सम ऑफ अस असेल, नन ऑफ अस असेल, नायदर ऑफ अस असेल, आयदर ऑफ अस असेल, म्हणजे अशा पद्धतीनं जर शेवटी अस आलेलं असेल तर जर स्टेटमेंटमध्ये असा सब्जेक्ट आहे तर क्वेश्चन टॅगमध्ये तुम्हाला त्यासाठी जो सब्जेक्ट घ्यायचा असतो तो असतो वी, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी सब्जेक्ट यूज करायचा आहे वी। चला तर याचे काय एक्झाम्पल्स पाहूया। ऑल ऑफ अस आर ब्रिलियंट, ऑल ऑफ अस आर ब्रिलियंट, अशा प्रकारे जर सब्जेक्ट असेल, ऑल ऑफ अस, सम ऑफ अस, नायदर ऑफ अस, आयदर ऑफ अस, नन ऑफ अस, जर अस आलेला असेल सब्जेक्टमध्ये तर तुम्हाला इकडे ज्यावेळेस क्वेश्चन टॅग करणार आहात त्यावेळेस इकडे घ्यायचा असतो वी। तर या बाबतीत आपण काय सेंटेन्सेस पाहतोय, पा ऑल ऑफ अस आर ब्रिलियंट, पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला वाक्याच्या शेवटी कॉमा द्यायचा आहे ऑल ऑफ अस। आता हे जर सेंटेन्स पाहितलं तर सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह क्वेश्चन टॅग, मग या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय आहे आर, आता आर आरंटमध्ये कन्वर्ट होईल, कारण का तर पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यास निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करायचा असतो, आरंट आणि अससाठी आपल्याला घ्यायचं असतं वी, अशा पद्धतीनं हा क्वेश्चन टॅग तयार होईल, ऑल ऑफ अस आर ब्रिलियंट आरंट वी। आता दुसरं सेंटेन्स आहे सम ऑफ अस आर इंटेलिजंट, अस असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये वी येणार आहे, मग वाक्याच्या शेवटी कॉमा द्या, आर आरंटमध्ये कन्वर्ट होईल, आरंट आणि अससाठी वी, सम ऑफ अस आर इंटेलिजंट आरंट वी, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे। नायदर ऑफ अस ऑज लेबरियस, वाक्याच्या शेवटी कॉमा, आता नायदर जे आहे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, निगेटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग, म्हणून फक्त इकडं काय येईल ऑज येईल की वर येईल या ठिकाणी, पा सब्जेक्ट अस असल्यास काय येतो वी येतो, ओके त्यानंतर क्वेश्चन मार्क, पण वी हा जो क्वेश्चन टॅगमध्ये येणारा सब्जेक्ट आहे हा अनेक वचनी आहे, म्हणून इकडं जरी एक वचनीसाठीचं हेल्पिंग वर्ब असेल, आता नायदरमुळं काय झालेलं आहे हे एक वचनी आलेलं आहे इकडं, पण इकडं जर एक वचनी हेल्पिंग वर्ब असेल तर कन्वर्ट करत असताना ह्या वीनुसार कन्वर्ट करायचे, मग ऑजचं अनेक वचन जे आहे ते वर असतं, मग येईल वर वी। आता वर का वरंट का नाही, तर सेंटेन्स निगेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग त्या ठिकाणी होईल। आता या ठिकाणी पाहूया आयदर ऑफ अस इज इनोसंट, कॉमा देऊया, पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग होईल, मग आता इकडं तर आपल्याला माहित आहे काय येणार आहे अस असल्यास वी येणार आहे, आता इकडे जर अस असल्यामुळं वी येणार असेल तर या ठिकाणी जो टेन्स आहे त्यानुसार अनेक वचनी हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यायचं असतं, टेन्स प्रेझेंटचा आहे म्हणजेच इज आहे, इजचं अनेक वचन काय करू शकतो आपण आर, पण पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं काय होईल आरंट या ठिकाणी येईल, म्हणजेच काय तर आयदर ऑफ अस इज इनोसंट आरंट वी, अशा पद्धतीनं क्वेश्चन टॅग तयार होईल। नन ऑफ अस, आता नन जे आहे
ते निगेटिव आहे. नन ऑफ अस हॅव सीन द ताजमहल. वाक्याच्या शेवटी आपल्याला कॉमा द्यायचा आहे. आता कॉमा दिल्यानंतर हॅव ऑलरेडी दिलेला आहे. सेंटेन्स निगेटिव आहे म्हणून हॅव ॲज इट इज त्या ठिकाणी राहणार आहे. आणि हॅव नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, वी. मग हॅव वी. नन ऑफ अस हॅव सीन द ताजमहल. हॅव वी. ऑल ऑफ अस कॅन डू दिस. वाक्याच्या शेवटी कॉमा द्यायचा आहे. आता हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, मग क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होईल. मग कॅन कांटमध्ये कन्वर्ट होईल. कांट वी. ऑल ऑफ अस कॅन डू दिस. कांट वी. आता या ठिकाणी काही कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर अशा पद्धतीनं एकवचनीसाठीचं हेल्पिंग वर्ब आलेलं असेल तरी पण तुम्हाला इकडे कन्वर्ट करताना टेन्स चेंज न होऊ देता इकडे वी असल्यामुळं या ठिकाणी अनेक वचनी हेल्पिंग वर्ब तुम्हाला यूज करायचा आहे. आणि सब्जेक्ट वी जो आहे तो घ्यायचा आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. म्हणून हा रूल व्यवस्थित लक्षात ठेवा. जर अस अस आलेलं असेल, ऑल ऑफ अस, सम ऑफ अस, नन ऑफ अस, नायदर ऑफ अस, आयदर ऑफ अस, अशा पद्धतीनं सब्जेक्टमध्ये जर अस आलेलं असेल तर इकडे तुम्हाला वी घ्यायचं असतं. आणि हेल्पिंग वर्ब जे आहे ते अनेक वचनीनुसार घ्यायचं आहे. कारण का इकडे वी हा अनेक वचनी आहे आणि हा वी अनेक वचनी असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी जे हेल्पिंग वर्ब यूज करणार आहेत ते अनेक वचनीनुसार गृहीत धरायचं आहे. इकडे जर एक वचनीचं हेल्पिंग वर्ब असेल तरी पण इकडे ज्यावेळेस क्वेश्चन टॅग होईल त्यावेळेस त्याला अनेक वचनीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ऑजचं अनेक वचन आपण वर घेतलेलं आहे, इजचं अनेक वचन आर यूज केलं. हा रूल व्यवस्थित समजून घ्या, याच्यावर खूप सारी प्रॅक्टिस करा. आता यानंतर आपण पुढचा रूल पाहूया.